भारतीय उद्योगाची पताका जागतिक पटलावर अभिमानाने फडकती ठेवणारे थोर उद्योगपती परोपकारी व्यक्तिमत्व रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज मुंबईत वरळी इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून रतन टाटा यांना मानवंदना दिली. अंत्यसंस्काराला केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते. त्याआधी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मुंबईतल्या NCPA केंद्रात रतन टाटा यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांच्यासह राजकीय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. रतन टाटा यांचं काल रात्री निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जात आहे. झारखंडमध्येही एक दिवसाचा दुखवटा पाळला जात आहे.